यवतमाळ जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाला, त्यामुळे खरीप धोक्यात आलं होतं. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं कपाशीचं पीक जगवलं, मात्र कपाशीच्या बोंडावर अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून शेकडो एकर कपाशीचं पीक बोंड अळीनं पोखरून टाकलंय. त्यामुळे पांढरं सोनं पिकवणारा शेतकरी उद्ध्वस्त झालाय. पूर्ण बोंडी अशी पूर्ण खराब झालेली आहे. 150 बोंडी पॅक झालेली बोंडी पूर्ण हे उसळून गेली अळ्याने. आणि मला काही म्हणजे असं सुचत नाही राहिलं, काय करावं बा. माझे पती पण रिटायर झाले आहे, दोन पोरांना घेऊन मी शेतीमध्ये खूप राहून राहिली, पण मला काही कामाचं यशच नाही मिळालं. काय करावं, काही पर्याय नाही आहे. आता लोकांच्या जवळ मी पैसा आणला शेतामध्ये लावायसाठी, आता लागून आता शेती, आता ते सगळे लोक येत आहे आमचं बा कर्ज द्या बा म्हणून. कसं द्यायचं, काय द्यायचं, बँका थकलेली आहे माझ्या. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे संगीता ढबाले यांचं कपाशीचं पीक पूर्णपणे वाया गेलंय. कपाशीवर झालेला खर्चही निघणार नसल्यानं घेतलेलं कर्ज फेडायचं कसं असा प्रश्न संगीता यांना सतावू लागलाय. संगीता यांनी 3 एकरावर कपाशीची लागवड केली, ठिबकच्या माध्यमातून कपाशीला पाणी दिलं, त्यामुळे कपाशीला मोठ्या प्रमाणात बोंड लागली. मात्र बोंडात कपाशीची वाढ होण्याच्या अवस्थेत बोंडावर अळीचा प्रादुर्भाव झाला. बोंड बाहेरून हिरवं कणच दिसत असलं तरी आतून अळीनं पोखरून टाकलं आहे. बोंडातून काळ्या रंगाचा किडलेला कापूस निघतोय. संगीता यांच्या प्रमाणेच यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरी गावातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची हीच अवस्था झालीय. जेव्हा कापूस येसाले बाया गेल्या तर आम्ही पाठवलं बायाले, बाया म्हणजे कापूस निघूनच नाही राहिला. तर जेव्हा आम्ही बोंड फोडून पाहिले तर बोंडात एकदम कवळ्या आणि त्यातनी बिलकुल अळ्या निघाल्या, मोठ्या प्रमाणात अळ्या. तर आम्ही हे काय प्रकार आहे बा ते पाहण्यासाठी गुलाबी बोंडअळीची जेव्हा चर्चा झाली, मग गुलाबी आम्हाला लक्षात आलं का बा हे गुलाबी बोंडअळी आहे. बोंडअळी अशी होती का, कापूस आज जे बाई 30 किलो, मागच्या वर्षी 50 किलो येणारी बाई, आज दिवसभर 10 किलो कापूस नाही येत. त्यामुळे आम्हाला 10 रुपये किलोनं कापूस किंवा 200 रुपये रोजाने येत आला. माझ्या 4 एकर शेतीमध्ये बीटीची लागवण केलेली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण आता सगळी बोंडअळी पूर्ण याच्यात आली आहे. प्रत्येक एकही बोंड कोणचं शेतातलं कोणतंही बोंड तोडलं त्याला फोडून पाहायचं, त्याच्यामध्ये बिलकुल 100% लाल अळी आहे. त्याच्यामुळे आमचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी बीटी कपाशीची लागवड करतात, मात्र गेल्या 3-4 वर्षात बीटीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याचं चित्र आहे. शेतकरी महागडं बीटी बियाणं खरेदी करतो, त्यावर अळीचा प्रादुर्भाव झाल्यास त्याला विविध औषधांची फवारणी करावी लागते. मजुरी, खतं असा भरमसाठ खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो, मात्र कपाशीवर बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नाहीये. यवतमाळ जिल्ह्यात बोंड अळीमुळे कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाही. सत्ताधारी पक्षातले जे 2 घटक पक्ष आहे, सेना आणि भाजपा, सेनेने एखाद्या शेतीची पाहणी केली, सेनेच्या नेत्यांनी एखाद्या विषयाची मागणी केली तर भाजपाचे लोक दुर्लक्ष करतात, भाजपाच्या लोकांनी काही मागणी केली तर सेनेचे लोक दुर्लक्ष करतात. यांच्या भानगडीमध्ये शेतकरी भरडल्या जात आहे, मारल्या जात आहे. पालकमंत्र्यांनी अजूनही या एवढ्या मोठ्या घटनेकडे गांभीर्यानं बघितलं नाही. पांढरं सोनं पिकवणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष केलं जात आहे. अशा परिस्थितीत दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न हाताश शेतकऱ्यांना पडला आहे. श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ.